नामांकन आहे याचा अर्थ आपण पुरस्काराच्या खूप जवळ पोचलेलो आहोत, याचा अर्थ आपलं काम चांगलं आहे आणि ते लोकांपर्यंत पोचलेलं आहे असं मनाला हरकत नाही. झी नाट्य गौरव 2024 मध्ये आत्ताचा जो क्षण आहे तो खूप अनिता दातेसाठी खास आहे, कारण का अनिताला तब्बल 2 पुरस्कार मिळालेत. काय अभिनंदन, एकतर काय सांगशील? माझ्या बायकोचा नवरा हे आमचं व्यावसायिक नाटक सध्या रंगभूमीवरती भरपूर प्रयोग लागत आहेत, गाजत आहे आणि प्रेक्षकांची पसंती मिळते आहे आणि त्यातच आज झी गौरवचा पुरस्कार मिळाला आहे, त्यामुळे परीक्षकांचीही पसंती मिळालेली आहे आणि अजून प्रेक्षक आता या निमित्तानं आमचं नाटक बघायला येतील अशी आशा आहे. आणि मला खरंच हा मंच खूप महत्त्वाचा वाटतो, कारण संपूर्ण महाराष्ट्रात या मंचामुळे नाटक पोचतं असं मला वाटतं. जसं चित्रगौरव पुरस्कार हा चित्रपटांसाठी असतो, तसा हा नाट्यगौरव एका वेगळ्याच पद्धतीने हा पुरस्कार होतो. केवळ नाटकासाठीचा हा पुरस्कार आहे, पुरस्कार सोहळा आहे, त्यामुळे असा एक वेगळा पुरस्कार सोहळा केवळ नाटकासाठी होतो आहे या गोष्टीमुळे सुद्धा मला अतिशय आनंद झालेला आहे. कुठेतरी आम्हाला होप्स होत्याच की यामध्ये तुला 1-2 पुरस्कार तू मिळवून जाशील आणि आज फायनली तो मोमेंट आला ज्यावेळेला ती अनाउन्समेंट होत होती, तर आणि अर्थातच नॉमिनेशनसुद्धा खूप तगडे होते, तोडीस तोड होते अनेक जण. काय सांगशील, त्या जेव्हा अनाऊन्स केलेलं होतं तुझ्या कानावरती ते शब्द पडतात? नामांकन आहे याचा अर्थ आपण पुरस्काराच्या खूप जवळ पोचलेलो आहोत आणि पुरस्कार मिळणं हे एका त्या एका पर्टिक्युलर नाटकासाठी, त्या चित्रपटासाठी किंवा त्या व्यक्तीसाठी खूप महत्त्वाचं असतं, पण नामांकन आहे याचा अर्थ आपलं काम चांगलं आहे आणि ते लोकांपर्यंत पोचलेलं आहे असं मनाला हरकत नाही. त्यामुळे माझ्याबरोबर ज्या ज्या लोकांना नामांकनं होती त्यांचंही काम खूप मोठं आहे, त्यांचंही नाटक तितकंच महत्त्वाचं आहे, त्यांच्याही नाटकाला लोकांनी गेलं पाहिजे आणि त्यांचं नाटक, त्यांचं काम पाहिलं पाहिजे, निश्चितच आनंद होईल. त्यातनं आमचं विनोदी अभिनेत्री किंवा विनोदी अभिनेता विनोदी नाटक म्हणून नॉमिनेशन होतं, तर लोकांना बऱ्याचदा विनोदी नाटकं बघायला आवडतात, त्यामुळे ज्यांना ज्यांना नामांकनं मिळाली होती त्यांच्या सगळ्यांची नाटकं लोकांनी, प्रेक्षकांनी आवर्जून पाहायला पाहिजे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये अत्यंत सुखंदळ प्रेक्षक आहे, तर या निमित्तानं प्रेक्षकांना चांगलं नाटक बघायला निश्चित मिळेल. सेलिब्रेशन काय करणार, काय मनात आता आहे? आम्ही खूप प्रयोग लावणार आणि खूप प्रयोग करणार आणि प्रेक्षकांना आम्ही आनंद देणार आहोत. थँक्यू सो मच आणि कॉंग्रॅच्युलेशन्स, आणि असेच छान छान प्रयोग होत राहू दे या नाटकाचे. मनापासून आभार आणि धन्यवाद. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बझला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.